नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे तर मित्रांनो आज पुन्हा आपण एका ई टी एफचं अॅनॅलिसिस या ठिकाणी करणार आहोत त्याचं नाव आहे पी एस यू बँक बीज तर पी एस यू बँक बीजमध्ये आता इथून पुढे कोणत्या लेवल आपल्यासाठी महत्त्वाचे असणार कोणते महत्त्वाचे सपोर्ट असणार आपल्यासाठी ते सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी बघणार आहोत तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघायचं आहे व्हिडिओला स्किप करत जाऊ नका आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि जवळ दिलेलं बेलायकॉनचं बटन जे असतं त्यावरती पण क्लिक करायचं आहे जेणेकरून जे पण व्हिडिओ मी अपलोड करेल त्यांची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळत जातील चला तर मग कोणताही वेळ वायानं घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर आपण जो ई टी एफ निवडलेला आजच्या दिवशी त्याचं नाव आहे पी एस यू बँक बीच पी एस यू बँक बीच आता गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय की चांगली रॅली ई टी एफने दिलेली होती पी एस यू बँक बीचने आणि थोडा दिवस तो कॉन्झर्टेशनमध्ये गेलेला होता म्हणजे या ठिकाणी आपण बघितलं होतं की एक सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न या ठिकाणी बनलेला होता आणि त्याचा ब्रेकआउट पण या ठिकाणी ई टी एफने दिलेला होता आता या ठिकाणी ब्रेकआउट देऊन ई टी एफ आपल्याला वरती जाताना दिसतोय ई टी एफमध्ये एकसष्ट रुपयांचा एक रेजिस्टन्स होता एकसष्ट रुपयांचा एक रेजिस्टन्स होता त्या रेजिस्टन्सला पण ई टी एफने पार केलेलं आहे आणि चांगल्या प्रकारची बाईंग या ई टी एफमध्ये येते तर वेळोवेळी मी तुम्हाला ई टी एफच्या अशा काही लेवल सांगत असतो त्यामध्ये कोणते स्टॉक महत्त्वाचे असतात ते पण सांगत असतो जसं पी एस यू बँक इंडेक्समध्ये महत्त्वाचे असणारे स्टॉक जे असतात एस बी आय ज्याचं वेटेज सर्वात जास्त आहे पी एस यू बँक इंडेक्समध्ये त्यानंतर बँक ऑफ बरोडा या दोन स्टॉकवरती आपण लक्षच ठेवलं पाहिजे जेव्हा यांच्यामध्ये बाईंग येणार आपल्याला इंडेक्सवरती जाताना दिसणार इंडेक्सवरती गेला तर आपला ई टी एफ पण वरती जात असतो मग ई टी एफमध्ये पण आपल्याला चांगलं प्रॉफिट दिसत असतं आणि पी एस यू बँक ई टी एफ असं आहे की त्याच्यामध्ये वॉलेटिलिटी खूप जास्त असते म्हणजे प्रॉफिट तुमचं चांगलं बनत असतं तुम्हाला एकाच दिवसात काही वेळेला तीन टक्के प्रॉफिट मिळून जात असतं दोन ते तीन टक्के प्रॉफिट एकाच दिवसामध्ये तुमचं बनून जात असतं व्हॉलेटेला असतो ई टी एफ मग आजच्या दिवशी बघा एस बी आयमध्ये बाईंग झाली बँक ऑफ बरोडामध्ये पण बाईंग झाली आणि ई टी एफ तुम्हाला वरती जाताना दिसला चांगल्या प्रकारची बाईंग आजच्या दिवशी पी एस यू बँक ई टी एफमध्ये झालेली होती समजलं याला आपण म्हणत असतो पी एस यू बँक बीच तर इथून पुढचे टार्गेट माझ्या याच्यानुसार मी जे कॅल्क्युलेशन केलं त्याच्यानुसार हे टार्गेट जवळचं सत्तर रुपयांच्या आसपास निघून येत आहे ETF सा सा की ई टी एफचं टार्गेट सत्तर रुपयांच्या आसपास मग काही जण म्हणणार की ताबडतोब येणार का नाही त्याच्यासाठी वेळ पण जाऊ शकतो असं नाही दोन तीन दिवसांमध्येच तुम्हाला हे टार्गेट मिळणार असं नसतं पुढचा काही कालावधी या ठिकाणी जात असतो येणारा कोणताच हडल नाही या ठिकाणी पण एक कॅल्क्युलेशन करून जे टार्गेट आपलं निघून येत आहे ते सत्तर रुपये निघून येत आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्हाला सत्तर रुपयांच्या आसपास पण ई टी एफ बघायला मिळू शकतो म्हणजे थोडा वरती जाणार थोडा कॉन्सेशनमध्ये जाणार पुन्हा अपमू देणार काही दिवस पुढच्या याच्यामध्ये जाऊ शकतात पण सत्तर रुपयांपर्यंत तो जाऊ शकतो येणाऱ्या काही दिवसांमध्ये मग असं नाही की दोन तीन दिवसात येणार पुढचा खूप मोठा कालावधी यासाठी जाऊ पण शकतो आहे एक कॅल्क्युलेशन आहे फक्त आणि जर सपोर्ट आणि जर ई खाली आला तर कुठपर्यंत येऊ शकतो तर आपल्यासाठी सपोर्ट जो असणार आहे ई टी एकसष्ट रुपये जो पहिला रेजिस्टन्स होता तोच नंतर आपल्यासाठी बनेल सपोर्ट म्हणजे ती एकसष्ट रुपयांची लेवल असणार आहे जर ई टी एफमध्ये थोडं करेक्शन झालं तर आपल्यासाठी आता ही पुन्हा संधी असणार की आपण ई टी एफला बाय करू शकतो या ठिकाणी एकसष्ट रुपयांच्या आसपास साठ ते एकसष्ट रुपये म्हणजे या ठिकाणी होणारं कनेक्शन किती असेल ते पण कॅल्क्युलेशन करू आपण याचं ठीक आहे जर करेक्शन झालं तर किती टक्क्यांचं होऊ शकतं पाच टक्क्यांचं म्हणजे इथून पाच टक्के जर ई टी एफ खाली गेला जातो एक दोन दिवसामध्ये पण तो जाऊ शकतो गेला तर ती आपल्यासाठी काय असेल संधी त्या लेवलच्या आपण त्या लेवलच्या आसपास आपण ई टी एफला बाय करू शकतो पाच टक्क्यांच्या करेक्शनमध्ये आपण बाईंग केली पाहिजे आता सर्वांना माहिती आहे सांगायची गरज पण नाही मार्केट आपलं आहे ऑल टाईम हायवरती आपलं मार्केट जाऊन पोचलेलं आहे ऑल टाईम हायवरती तर त्याच्यामध्ये रिव्हर्सल केव्हा हो पण येऊ शकतो आता आपण म्हटल्यानंतर रिव्हर्सल येणार नाही तसं साईन पण नाही मार्केटमध्ये मग मार्केट 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 आपण इथे मोमेंटमला कॅच केलं पाहिजे जर तुमच्याजवळ आता पोझिशन असेल तीन चार टक्क्यांचं प्रॉफिट येत असेल ते प्रॉफिट टप्प्याटप्प्यांमध्ये तुम्ही बुक केलं पाहिजे आता हा इंडेक्स होलंटला असतो त्यामुळे आपण ह्या ही टी चार टक्के प्रॉफिट तरी घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे चार टक्के किंवा पाच टक्के चार टक्के पाच टक्के प्रॉफिट झालं की त्या प्रॉफिटला आपण बुक केलं पाहिजे चार ते पाच टक्क्यांचं करेक्शन होत असेल तर आपण त्याच्यामध्ये बाईंग केली पाहिजे चार ते पाच टक्क्यांच्या करेक्शनमध्ये आपण याच्यामध्ये बाईंग केली पाहिजे ही आपली स्ट्रॅटेजी असली पाहिजे मग जर तुम्हाला इथे करंट मार्केट प्राईजला बाय करायचं नसते सी एम पीला नसेल करायचं तुम्हाला मग या ठिकाणी बाईंगची लेवल कोणती आता एकसठ रुपयांच्या आसपास या ठिकाणी जर एकसष्ट रुपयांच्या आसपास डीप आला मार्केटमध्ये या ई टेपमध्ये डीप जर आला एकसठ रुपयांच्या आसपास साठ किंवा एकसष्ट रुपयांच्या आसपास तर ती आपल्यासाठी संधी असणार आहे मग त्या लेवलला आपण ई टेपला बाय करू शकतो कारण मार्केट प्राईजला केलं तरीच चालतं हे बघा आपली स्ट्रॅटेजी असते तिला पकडून चालायचं चा। टप्प्याटप्प्यांमध्ये बाईंग झाली पाहिजे टप्प्याटप्प्यांमध्ये तप आपली प्रॉफिट बुकिंग पण झाली पाहिजे असं नाही की आलेलं प्रॉफिट जे असतं आपल्याला ते वाईप आऊट होणार असं करायचं नाही आहे तीन चार टक्के प्रॉफिट दिसतं आहे बुक करून टाकायचं दुसऱ्या डिमॅटमध्ये बाईंग करायची पुन्हा तीन चार टक्क्यांचं प्रॉफिट झालं बुक करून टाकायचं चार पाच टक्क्यांचं करेक्शन झालं बाईंग करत चालायची ही स्ट्रॅटेजी वापरा पैसा बनतोच आपण गेल्या काही दिवसांपासून बघतोय आता जर तुम्ही चॅनलवरती जुने असाल जे जुने आहेत चॅनलवरती जे आपण व्हिडिओ पोस्ट केलेले होते यूट्यूब चॅनलवरती बहुतेक जणांना त्याचा फायदा पण झालेला असणार खूप जण ई टी एफमध्ये प्रॉफिट बनवत आहे स्विंग ट्रेडिंगमध्ये ज्यांना ऑप्शन ट्रेडिंग जमत नाही किंवा स्टॉकमध्ये स्विंग ट्रेडिंग जमत ना नाही ते ई टी एफमध्ये पण चांगला पैसा बनवू शकतात इथे तुम्ही प्रत्येक करेक्शनमध्ये बाईंग केली पाहिजे जेव्हा तुम्हाला प्रॉफिट दिसतो हो समोर त्याला तुम्ही बुक पण केला पाहिजे ठीक आहे ज्यांना ही स्ट्रॅटेजी माहीत नसेल तुम्ही ई टी एफच्या प्लेलिस्टमध्ये जा ते व्हिडिओ सर्व बघा पूर्ण बघा मध्ये स्किप करत जाऊ नका तेव्हा तुम्हाला समजतील तर पैसा बनतोच ई टी एफमध्ये पैसा बनतोच आणि प्रत्येक बनतो बनतोय आपल्या चॅनलवरती जे जुने असतील तर त्यांचा पैसा पण या ठिकाणी बनतो आहे ठीक आहे त्यामुळे या गोष्टी पण तुम्ही ई टी एफमध्ये स्विंग ट्रेडिंग करताना लक्षात ठेवायच्या असतात किती करेक्शन झालं तर याच्यामध्ये आपली बाईंग झाली पाहिजे किती वरती गेला तर आपण याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग केलं पाहिजे बाईंगची लेवल जे असणार तुम्ही करंट मार्केट प्राईजला जर केलं आहे इथे जर बाईंग केलेली आहे तर याच्यामध्ये पाच टक्क्यांचं करेक्शन जेव्हा होणार तेव्हा या ठिकाणी मग बाईंग झाली पाहिजे दुसऱ्या डिमॅटमध्ये किंवा तुम्ही टॉपअप केला पाहिजे मग एकसष्ट रुपयांच्या आसपास हा पहिला सपोर्ट असणार आहे पहिला सपोर्ट जो असेल एकसष्ट रुपये आणि दुसरा सपोर्ट जो असेल याच्यामध्ये जवळजवळ अठ्ठावन्न रुपयांच्या आसपास असणार आणि तिसरा सपोर्ट जो असणार याच्यामध्ये पंचावन्न रुपयांच्या आसपास हे महत्त्वाचे सपोर्ट आहे रेजिस्टन्स नाही आहे मी तुम्हाला सांगितलं रेजिस्टन्स कोणताच नाही आहे पूर्ण मार्केटसाठी कोणताच रेजिस्टन्स नाही आहे निफ्टीमध्ये रजिस्टन्स नाही वरती बँक निफ्टीमध्ये रेजिस्टन्स नाही आहे सेन्सेक्समध्ये रेजिस्टन्स नाही आहे ठीक आहे सेन्सेक्समध्ये पण रेजिस्टन्स नाही मार्केट वरती जात आहे कंटिन्यू ठीक आहे ती रॅली पण आपण कॅच केली पाहिजे मग टप्प्याटप्प्यांमध्ये प्रॉफिट बुकिंग पण आपल्या ई टी एफमध्ये झालं पाहिजे एसबीआय स्टॉक आज वरती गेलेला आहे जबरदस्त रॅली होती बँक ऑफ बरोडामध्ये पण बँक ऑफ बरोडा पण वरती जातो आहे हे महत्त्वाचे काही स्टॉक असतात यांच्यावरती पण तुम्ही लक्ष ठेवायचं कारण की यांचं वेटेज जे असतं या पी एस यू बँक इंडेक्समध्ये जास्त असतं त्यांच्यामध्ये जर बाईंग झाली तर इंडेक्सवरती जाणार का वेटेज जास्त आहे या दोन स्टॉकचं वेटेज जास्त आहे त्यामुळे इंडेक्स तुम्हाला खाली दिसणार नाही ठीक आहे तर याच्यामध्ये लेवल लक्षात ठेवायची प्रत्येकाने मी कोणाला सल्ला तर देणार नाही की तुम्ही इथेच टीपला इते बाय करा किंवा इथेच बाय करा तुम्ही पण लेवल बघायचे असतात तुम्ही पण त्यावरती अभ्यास करायचा असतो आणि नंतरच बाईंग करायची असते करा मी सांगतो आहे म्हणून ताबडतोब बाईंग करायची नाही असं नाही की मग सोमवारच्या दिवशी मार्केट ओपन झालं आणि तुम्ही आणि तुम्ही ताबडतोब करंट मार्केट प्राईजला बाईंग करून टाकले असं करू नका प्रत्येक गोष्ट बघत चला आणि शिकण्याचा प्रयत्न करत चला तर याच्यामध्ये आता डिलिव्हरी व्हॉल्यूम किती होतं आजचं ते पण आपण बघण्याचा प्रयत्न करूया पी एस यू बँक बीजमध्ये त्यासाठी आपण जाऊ एन एस सीच्या वेबसाईटवरती तर आपण आलेलो आहे आता एन ए सीच्या वेबसाईटवरती ठीक आहे तर तुम्हाला या ठिकाणी काय दिसतं आहे कोणत्या ई टी एफमध्ये किती व्हॉल्यूम असतं कोणत्या ई टी एफमध्ये किती व्हॉल्यूम होतं हे तुम्हाला या ठिकाणी दिसणार तर आपण बघूया की आज सर्वात जास्त व्हॉल्यूम कोणत्या ई टी एफमध्ये होतं तर तुम्हाला दिसेल आय टी बीजमध्ये बघा आय टी बीजमध्ये तर आज इतकं जबरदस्त व्हॉल्यूम होतं इथे दिसेल तुम्हाला ठीक आहे दोन करोड छप्पन्न लाख चौदा हजार पाचशे आठ आणि पंच्याण्णव कोटींची या ठिकाणी काय झाली बाईंग झाली आजच्या दिवशी कशामध्ये आय टी बीजमध्ये आणि पी एस यू बँक बीजमध्ये सर्वात दोन नंबरला होतो पी एस यू बँक बीज याच्यामध्ये अठ्ठ्याहत्तर लाख एकावन्न हजार आठशे पन्नास म्हणजे पन्नास कोटींची या ठिकाणी बाईंग झालेली हा आकडा जो आहे ते व्हॅल्यूचा हा करोडमध्ये समस्त जबरदस्त बाईंग झालेली याच्यामध्ये आपण याचं डिलिव्हरी पर्सेंटेज पण बघूया ठीक आहे मी पर्सेंटेजमध्ये पण तुम्हाला दाखवतो आणि आपण याचा हिस्टोरिकल डाटा पण बघूया की डेली याच्यामध्ये किती बाईंग होते हे बघा डिलिवरेबल क्वांटिटी पर्सेंटेजमध्ये ऐंशी टक्क्यांची ऐंशी पॉईंट सत्याहत्तर जबरदस्त बाईंग होते याच्यामध्ये हे डिलिवरेबल क्वांटिटी जी असते ना ती ई टी एफमध्ये किंवा स्टॉकमध्ये बघत चला डिलिव्हरी डाटा जो असतो ना तो पण बघितला पाहिजे त्यानंतर याचा आपण हिस्टोरिकल डाटा बघू गेल्या काही दिवसांपासून याच्यामध्ये बाईंग होते का ते पण आपण बघितलं पाहिजे तर आजचा दिवस बघा इथे दिसेल तुम्हाला परफेक्ट अठ्ठ्याहत्तर पंधरा तारखे बघा पंधरा डिसेंबर अठ्ठ्याहत्तर लाख एक्कावन्न हजार व्हॉल्यूम कालच्या दिवसाचं म्हणजे चौदा तारखेचं व्हॉल्यूम जर बघितलं तीस लाखांचं तेरा तारखेचं एकोणावीस लाखांचं बारा तारखेचं एकवीस लाखांचं म्हणजे या तीन दिवसांपेक्षा आजच्या दिवसाचं व्हॉल्यूम बघा इथे जास्त दिसते आपल्याला असंच व्हॉल्यूम बघा कोणत्या तारखेला होतं आठ डिसेंबरला होतं आठ डिसेंबर रोजी एवढं व्हॉल्यूम होतं म्हणजे चौऱ्याहत्तर लाखांचं होतं आज जास्त आहे ते अठ्ठ्याहत्तर लाख आहे आणि मागचे दिवस बघा व्हॉल्यूम थोडंसं कमी होतं म्हणजे ते पण जास्तच आहे पण आजच्यापेक्षा थोडं कमी होतं आज जास्त व्हॉल्यूम आहे आपल्याला त्यामुळे इथून पुढे पण या ई टी लक्ष ठेवा मी स्वतः पण याच्यामध्ये स्विंग ट्रेडिंग करत असतो चांगलं प्रॉफिट पण याच्यामध्ये बनतं हे बघा फक्त तुमचे नियम मोडू नका तुम्ही ठीक आहे ट्रेडिंगचे नियम जे असतात ना तुमचा पैसा का बनत नाही त्याला कारण काय तुम्ही नियम मोडतात नियमांचं पालनच करत नाही डिसिप्लिन जो म्हणतो ना आपण ट्रेडिंगमध्ये पाहिजे तुमच्या तो, तो नसतो त्यामुळे तुमचा पैसा बनत नाही तुम्ही काय करतात एकतर तुम्हाला भीती पण वाटते आता एक टक्के ई टी एफ खाली आलेला आहे तो आता खाली जाणार नाही म्हणून लगेच ताबडतोब त्याच्यामध्ये ॲव्हरेज करायचं किंवा दुसऱ्या डिमॅटमध्ये बाईंग करायची ताबडतोब आणि तो ई टी एफ पुन्हा सात आठ टक्क्यांनी खाली येतो हो म्हणजे तुमचा काय डिसिप्लिन तुटला तुम्ही नियमांचं पालनच करत नाही प्रॉपर नियमांचं पालन करायचं चालायचं डिसिप्लिन ठेवायचं ट्रेडिंगमध्ये तुमचा पैसा बनणारच ठीक आहे आणि ई टी एफमध्ये पण आपल्या स्ट्रॅटेजीने तुम्ही चांगला पैसा बनवू पण शकतात चांगला पैसा बनतो स्विंग ट्रेडिंगमध्ये तुमचा ऑप्शनमध्ये तरी लॉस होऊ शकतो पण ई टी एफमध्ये लॉस होत नाही आपल्या स्ट्रॅटेजीनुसार जर काम केलं आपण तर लॉस होत नाही त्याच्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवायची तर तुम्हाला ई टी एफमध्ये आता लेवल समजलेली ले असेल आपली बाईंगची कोणती लेवल असणार कोणत्या लेवलला आल्यानंतर आपण ई टी एफमध्ये बाईंग केली पाहिजे ठीक आहे आणि याचं पुढचं टार्गेट जे आहे सत्तर रुपयांचं सांगितलंच मी तुम्हाला ते टार्गेट आपलं असणार आहे ते मिळू पण शकते येणाऱ्या काही दिवसांमध्ये किंवा इथे वेळ पण लागू शकतो असा नाही की ताबडतोब मिळेल पुढचे दोन महिने पण जाऊ शकतात तीन महिने पण जाऊ शकतात किंवा ते टार्गेट आपल्याला पंधरा दिवसातच मिळू शकतं पण एक प्राईजचं कॅल्क्युलेशन असतं ते कॅल्क्युलेशन करून मी तुम्हाला सांगितलं की एवढं टार्गेट आपल्याला येणाऱ्या दिवसांमध्ये मिळू शकतं ठीक आहे तर व्हिडिओमध्ये लेवल तुम्हाला समजलेले असतील आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक पण करायचं आहे ठीक आहे लाईक करत चला व्हिडिओला कॉमेंट पण करत चला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत चला ई टी एफमध्ये केलेली गुंतवणूक जी असते नेहमी सुरक्षित असते त्या ठिकाणी भीती नसते ही गोष्ट पण प्रत्येकाने लक्षात ठेवायची चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद